नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत. वास्तुशास्त्रानुसार घरात काही प्राणी आणि पक्षी ठेवणं शुभ असतं असं मानलं जातं की हे प्राणी आणि पक्षी घरात सुख समृद्धी आणतात. याशिवाय त्यांच्या येण्यानं घरातील समस्यांचा त्रास देखील दूर होतो. या प्राण्यांमध्ये देवदेवतांची रूपं असल्याचंही बोललं जातं. चला तर मग, पाळीव प्राणी अथवा पक्षी आपल्या घरात असेल तर वास्तुशास्त्र काय सांगतं हे जाणून घेऊया. पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. सध्या पाळीव प्राणी जीवनाचा एक भाग बनलाय. वास्तुशास्त्रात पाळीव प्राणी घरात ठेवण्याची शिफारस केली जाते. मग ते पक्षी, कुत्रे, कासव किंवा अगदी बेडूक असो, प्रत्येक प्राणी चांगल्या ऊर्जेशी निगडीत असतो आणि ते तुमच्या घराच्या सर्वांगीण आरोग्यावर परिणाम करत असतात. पाळीव प्राणी आपल्या जीवनात खूप आनंद आणण्यास सक्षम आहेत. ते आपल्याला हसवतात. आपण आजारी किंवा रागावलेले असतानाही आपल्याला सांत्वना देतात आणि नेहमी आपल्यासाठी तत्पर असतात. तर मंडळी, पाळीव प्राण्यांमध्ये अथवा पक्ष्यांमध्ये जर तुमच्या घरातही कुत्रा, कासव, ससे, मासे किंवा लवबर्ड्स असतील तर ते वास्तुशास्त्रानुसार कसे शुभ असते ते बघूया. कुत्रा. कुत्रा हा भैरवाचा सेवक असल्याचं मानलं जातं. असं म्हणतात की कुत्रा पाळल्यानं लक्ष्मी घरात वास करत असते, तसेच पैशाच्या आगमनाचा मार्ग मोकळा होतो. याशिवाय कुत्रा कुटुंबातील सदस्यांवर आलेले कोणतेही संकट स्वतःवर ओढवून घेत असतो. एकूणच एखाद्या ढालीप्रमाणे तो आपले रक्षण करत असतो. मात्र डॉग हाऊस आणि तुमच्या घराचे प्रवेशद्वार एकच असल्याची खात्री करून घ्यावी. ससे. वास्तुशास्त्रात ससा हा सुखसमृद्धीचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. ससा पाळल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात आनंद टिकून राहतो. घरात ससा ठेवल्यानं थायरॉईडच्या स्थितीला सुद्धा मदत होते असं म्हणतात. कासव. वास्तुशास्त्रानुसार कासवाला पाळल्यानं चांगली प्रगती होत असते. असं बोललं जातं की कासव घरात असल्यास कोणतंही काम लगेच मार्गी लागतं. याशिवाय याला घरात ठेवल्यानं माता लक्ष्मीची कृपा राहते आणि निसंशयपणे तुम्हाला चांगलं भाग्य आणता येतं. मासे. वास्तुशास्त्रानुसार घरात मासे पाळणं सुद्धा शुभ मानलं जातं. मासे नशीब, समृद्धी आणि आरोग्य देतात. मासे पाळल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन घरात एका सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण होत असतं. सोनेरी रंगाचा मासा आणि काळा मासा ठेवणं जास्त शुभ मानलं जातं. बेडूक. जरी बरेच लोक बेडकांना पाळीव प्राणी म्हणत नसले तरी वास्तू त्याची शिफारस करतो. बेडूक अत्यंत भाग्यवान मानला जातो, त्यामुळे घरातील तणाव कमी करण्यास मदत होत असते. वास्तुशास्त्रात घरात पक्षी पाळणेसुद्धा खूप शुभ मानलं गेलं आहे, कारण त्यामुळे सकारात्मक प्रभाव पडत असतो. यासोबतच पक्ष्यांना खायला दिल्यानं ग्रहांच्या स्थितीमुळे उद्भवलेल्या काही आव्हानांचं निराकरणसुद्धा करता येऊ शकतं. जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल आणि या माहितीमुळे वास्तुशास्त्रानुसार पाळीव प्राणी घरी ठेवण्याचा तुमचा विचार असेल तर कोणता प्राणी अथवा पक्षी तुम्ही पाळताय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा.